नमस्कार नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे या यूटूब चॅनलवरून सातत्यानं अर्थशास्त्राशी संबंधित नो नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो आज असाच एक नवीन करंट व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत ज्याचं शीर्षक आहे एक एप्रिल दोन हजार बावीसपासून आर्थिक व्यवहारात होणार मोठे बदल आर्थिक देशाच्या आर्थिक व्यवहारामध्ये सातत्यानं बदल केले जातात देशाची आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्यासाठी मग ज्या पद्धतीची गरज असेल त्या पद्धतीनं निर्णय घेतले जातात असाच निर्णय घेतला गेला आहे एक एप्रिलपासून काही आर्थिक व्यवहारामध्ये बदल होणार आहेत ते कोणते आहेत ते पाहू ॲक्सिस बँक मिनिमम बॅलन्सची मर्यादा वाढवली ॲक्सिस बँक जी आहे त्यांनी मिनिमम बॅलन्स ठेवण्याची जी मर्यादा आहे त्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आल्याची आपल्याला दिसून येते एक एप्रिलपासून ही मर्यादा दहा हजार रुपयावरून बारा हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं चार मोफत व्यवहार करण्याची मुभा देण्यात आलेली आपल्याला दिसून येते पी एफवरील अडीच लाख रुपयापर्यंत करमुक्त मर्यादा करण्यात आलेली आहे अधिक योगदान दिल्यास व्याज उत्पन्नावर कर आकारणी करण्यात येईल सरकारी कर्मचाऱ्यांच्या जी पी एफमध्ये पाच लाख करमुक्त करण्यात आले आहेत पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये बदल करण्यात आलेला आहे व्याज सवलत रक्कम एक पासून रोखीने मिळणार नाही व्याज सवलतीसाठी बचत खाते उघडावे लागेल जी एस टीचे नियम एक एप्रिलपासून सोपे होणार आहेत अशा पद्धतीची एक अर्थशास्त्राशी संबंधित नवीन घडामोड किंवा नवीन बातमी आहे ती सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे